तब्बल एक वर्षानंतर वसईत बाप लेकीची भेट झालेली आहे आणि ही भेट घडून आणली आहे वसईतल्या स्थानिक शिवसैनिकांनी। बंगालहून ही मुलगी कामासाठी वसईला आली होती, मात्र काही लोकांनी तिला देहव्यापारासाठी लावलं होतं। अखेर शिवसैनिकांनी बापाला आणि मुलीची भेट घडून दिली। काय आहे संपूर्ण सविस्तर वृत्त पाहूया। एक वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या बंगाली बापलेकीची भेट घडवून आणण्यामध्ये वसईतील शिवसैनिकांना यश आलंय। बंगाली मुलीच्या गरिबीचा फायदा उचलून तिला देहविक्री व्यवसायासाठी विकण्यात आलं होतं। कामाला लावतो म्हणून या मुलीला बंगालवरून मुंबई जवळच्या विरार मध्ये आणून जबरदस्तीने देहव्यापारामध्ये ढकलण्यात आलं होतं। पोलिसांच्या छाप्यात ती मुलगी सापडली होती। त्यानंतर तिची रवानगी बोईसर येथील रेस्क्यू आश्रमामध्ये ठेवण्यात आली होती, पण मुलगी कुठे आहे याचा तिच्या कुटुंबियांना काहीच पत्ता नव्हता। शेवटी ती वसईमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानं मजूर असणाऱ्या 60 वर्षीय बापाने घरातील शेळ्या विकून मिळालेल्या पैशामधून थेट वसई गाठली होती। वसई कोर्ट नाकावरील शिवसेनेच्या शाखेतील शिवालय या ठिकाणी तो शुक्रवारी रडत बसला होता। ही घटना माजी नगरसेवक प्रवीण कांबळी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला होता। वसई गाव शहर प्रमुख प्रथमेश राऊत, कोर्ट नाका शाखा प्रमुख दत्ता जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सीता जाधव, विभाग प्रमुख राजा मोरे, शिवसैनिक यश कांबळे यांनी या मुलीचा शोध घेऊन रितसर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आज ही पीडित मुलगी तिच्या वडिलांच्या ताब्यात देऊन सर्व खर्च करून तिला तिकीट काढून देऊन हावडा मेल बंगालने सुखरूप रवानगी केली। बाबलेकीची भेट होताच सामाजिक कार्यकर्त्या सीता जाधव, प्रवीण कांबळे यांना देखील त्यांनी धन्यवाद मानत हंबरडाही फोडला होता। प्रथमेश राऊत, शिवसेना वसई शहर प्रमुख। वसई कोर्ट समोरील आमची शिवसेनेची शाखा आहे आणि शिवसेना शाखेमध्ये एक बंगाली व्यक्ती आला होता आणि बराच वेळ तो रडत बसला होता। या क्षणी ही बाब आमचे माजी नगरसेवक शिवसेनेचे प्रवीण कांबळी यांच्या लक्षात येताच थोडंसं कन्फ्युजन होतं बंगाली भाषेचं। त्याचं बंगाली व्यक्ती आणून त्याच्याशी बोलणं केलं आणि एकंदरीत आम्हाला विषय असा कळला की त्या व्यक्तीच्या मुलीला वसई येथे देहविक्रीसाठी आणलं गेलं होतं आणि तिचा पत्ता लागत नव्हता। या क्षणी सगळी प्रोसेस करून आपले शाखाप्रमुख, विभाग प्रमुख सगळे कामाला लावून त्यांनी ताबडतोब कोर्टामध्ये सदरबाबतचा विषय घेतला आणि वकील उभे करून रितसर परमिशन घेऊन ती मुलगी होती ॲक्च्युली बोईसरच्या आश्रमामध्ये, तिथे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी बोलणं झालं आणि शिवसेनेचे पदाधिकारी शाखाप्रमुख दत्ता जाधव, राजा मोरे, यश कांबळे, अजिंक्य घरत, मयूर राऊत आणि सीता जाधव अशा आमच्या महिला कार्यकर्त्यासुद्धा होत्या। सगळ्यांना एकत्र घेऊन तिला व्यवस्थित तिथून आणलं, रितसर ऑर्डर घेऊन आणलं। आता 2 ते 3 दिवस ते वसई शिवसेना शाखेत राहिले। त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, तसेच त्यांना घरी जाण्यासाठी पैसे नसल्याकारणाने त्यांना घरपोच पोचवण्याची व्यवस्था ही शिवसेनेने घेतलेली आहे। एकंदरीत ही मुलगी बेपत्ता होती आणि आता त्या मुलीला कशा पद्धतीने तुम्ही भेट घालवणार? गेली 2 वर्ष ती मुलगी बेपत्ता होती म्हणून तिचे वडील म्हणत आहेत आणि अचानकपणे त्यांना कॉन्टॅक्ट लागला की बाबा वसई तसा तसा प्रकार घडला आणि अशीशी मुलगी आहे, तर ते येऊन शिवसेना शाखेशी भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं। सदर पीडित मुलगी जी आहे ती बराच काळ इथे असल्याकारणाने, कोणाचा कॉन्टॅक्ट नसल्याकारणाने आम्ही या बाबतीमध्ये सध्या लक्ष घालून आम्हाला थोडंसं या गोष्टीत डाऊट आला की इथे कुठेतरी मोठं सेक्स रॅकेट वगैरे चालत असेल एक अंदाज आहे, त्याच्यामुळे आम्ही बाकीच्या पोलिसांनासुद्धा सदर बाबतीत पत्र देणार आहोत।